नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज झालेला गट कचा गणित बुद्धिमत्ताचे आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत. ओके, पहिला प्रश्न हा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ओके, उपलब्ध पहिल्या प्रश्नाला उपलब्ध असलेल्या विद्येतून एका शहरातील रस्त्यावरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढील प्रमाणे उघड झाले आहे. खाजगी चारचाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात. ओके, व्यवस्थित नोट करा. खाजगी चारचाकी गाड्या जास्त प्रदूषण करतात, त्याखालोखाल बस, ट्रक आणि शेवटी दोन चाकी वाहने. ओके, चलो पुढील पर्यायातून वरील विधेच्या आधारे येणारा निष्कर्ष कोणता आहे? ओके, चलो शहरांच्या रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे. मित्रांनो, इथं कुठेही आपल्याला असं मेन्शन केलं नाही की संख्येच्या बाबतीमध्ये, बरोबर? त्याच्यामुळे संख्येचा आपण निष्कर्षाच्यामध्ये काढू शकणार नाहीये. पुढचा, एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त आहे. मित्रांनो, इथे काय म्हणले, खाजगी चारचाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात. एक खाजगी चारचाकी गाडी किती प्रदूषण करते हे सांगितलं नाहीये, त्याखालोखाल बस आणि असं सांगितलं आहे. इथं स्पष्ट म्हणले एका खाजगी वाहनामुळे होणारे आणि एका बसमुळे होणारे, राईट, ह्या दोघांचं कम्पॅरिझन केलंय. मग हे कम्पॅरिझन आपल्याला इथे दिसत नाही, संपूर्ण खाजगी वाहन आणि संपूर्ण बस अशा पद्धतीचं कम्पॅरिझन आहे, त्यामुळे सिंगल वाहनाचं कम्पॅरिझन आपण करू शकणार नाही, त्यामुळे हे सुद्धा निष्कर्ष चुकीचा आहे. ओके, इथं शक्यता आहे मित्रांनो 90% आयोग हे आपल्याला ब ऑप्शन करेक्ट देण्याची. ओके, परंतु मित्रांनो ह्या वरच्या विधानानं आपण हे दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहेत असं आपण इथं सांगू शकतो. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. पेपर हार्ड होता असं म्हणता येणार नाही, मोस्ट म्हणजे सोप्या पद्धतीचा पेपर आहे, राईट. नियमित दिव्याचे खांब आणि नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यासाठी 6 मिनिट लागतात. पहिला खांब, दुसरा, तिसरा, चौथा, ओके, ह्या टोटल जायला 6 मिनिट, म्हणजे 2 मिनिट, 2 मिनिट, 2 मिनिट. ओके, 6 मिनिटाचं अंतर कम्प्लीट करायला 2-2 मिनिटाचे 6 मिनिटाचं वेळ लागायला 2-2 मिनिटाचे अंतर इथे कम्प्लीट करायला लागतात. ओके, याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिट चालली तर कितव्या स्तंभापाशी असेल? ओके, आता मित्रांनो 2-2 मिनिटाचा जर गॅप घेतला आपण, 20 गॅप कम्प्लीट होण्यासाठी 10 आपल्याला लागणार आहेत खांब, 10 गॅप, 20 मिनिट कम्प्लीट होण्यासाठी 10 खांब लागणार आहेत. लक्षात घ्या, 4 खांब कम्प्लीट होण्यासाठी 3 गॅप लागले. इथं आपल्याला दिसते 4 खांब कम्प्लीट होण्यासाठी 3 गॅप, 2 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, बरोबर. आता आपल्याला 20 मिनिट, ओके, 20 मिनिटामध्ये 10 गॅप तयार होतात. 10 गॅप तयार होण्यासाठी किती खांब लागतील? 11 खांब लागतील. म्हणजेच कितव्या स्तंभापाशी असेल? तर तो 11व्या स्तंभापाशी असेल आपल्याला दिसून येतं. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण टर्न करूया. ओके, अशा प्रश्नाचे आपल्याला सराव करून घेणं गरजेचं आहे आता. ओके, हे थोडंसं आपल्याला राज्यसेवेच्या लेवलचं हे प्रश्न दिसत आहेत. ओके, प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे, राईट. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते, तर काही ठिकाणी ते पूर्णपणे संपवले गेले आहे. मानवी वापरासाठी मत्स्योत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे, पण यात मत्स्यशेतीच्या संबंधित पाणी प्रदूषण आणि त्या आणि लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहात आजारांचा प्रादुर्भाव पसरवणाऱ्या पर्यावरण जोखमीचेही व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. यासाठी जलशेती क्षेत्राने मत्स्य प्रजाती, विशेषतः कूप सारख्या भक्षक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरण स्नेही पद्धतीची विकसित केली पाहिजे. ओके, सागरी वन्य पकडीचे मासे खायला घालून पोचलेल्या कूप मासे खाण्याचे धनवान लोकांचे वेळ आणि याचा सागरावर ताण होत आहे. ओके, आता याला जर व्यवस्थित रीड केलात तर हे थोडेसे निष्कर्ष ह्याच्याशी रिलेटेड दिसत नाहीत. पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळ लोकांना शाकाहारी होण्याचा सल्ला देऊ शकत नाही, प्रोत्साहन देऊ शकत नाही याच्यातून. ओके, अन्य माशाला झोपणारी पर्यावरण यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध नाही, आपण हे पण नाही करू शकत. ओके, सागरावर येणार ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यात किंवा नद्यात राहणारे नाही, हा पण मला पर्याय तो वाटत नाही. मला मित्रांनो हा जास्त ऑप्शन बरोबर वाटतोय. ओके, फक्त काही प्रजातींना माशांची शेती परिस्थितिक जैवविविधतेला बाधक ठरतं, हे याचा आपण जे काही आहे ते निष्कर्ष याचा काढू शकतो. ओके, हे आता माझं मत आहे, कदाचित ह्याच्यामध्ये उत्तर चेंज पण होऊ शकतं, परंतु 90% तरी हेच आन्सर कायम राहणार. ओके, इथं अशोक मोहनपेक्षा उंच उडी मारली. बघा, अशोकची उडी मोहनपेक्षा उंच आहे. ओके, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली. कोणी? अशोकने. म्हणजे चेतनची उडी अशोकपेक्षा जास्त आहे. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली. नरेशची उडी कृष्णापेक्षा जास्त आहे.
परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली. कोण? नरेशने. नरेशची उडी मोहनपेक्षा कमी आणि नरेशपेक्षा कृष्णाची उडी कमी. उंचीचा उतरता क्रम, उतरता क्रम असा असेल, ओके. पहिले चेतन येणार, ओके, पहिले सी फॉर चेतन. चेतन नंतर येणार अशोक, अशोक नंतर मोहन. चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येऊ शकतं, ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव करूयात आपण. ओके, सिटिंग अरेंजमेंटला आजकाल जास्त फेवर व्हायला लागलाय की कम्प्लीट करा मित्रांनो. काही व्यक्ती बाकावर बसले आहेत. व्ही ही व्यक्ती, ओके, ए एनच्या शेजारी. व्ही ही व्यक्ती ए एनच्या शेजारी. आता ए एन या साईडला का या साईडला आपण नंतर डिसाईड करूयात, पहिल्यांदा डाटा कॅल्क्युलेट करूया. आणि एस ही व्यक्ती जीच्या शेजारी, ओके, एस ही व्यक्ती जीच्या शेजारी. जी ही व्यक्ती ए जेच्या बरोबर नाही. सपोज इथं साईडला लिहून देतो जी आणि ए जे, जे ए जे हे बरोबर नाही आहेत, एकत्र घ्यायचं नाही याला, ओके. नेक्स्ट, ए जे बाकाच्या डाव्या टोकाला, ए जे डाव बाकाच्या डाव्या टोकाला, समजा या पद्धतीने डावा टोक. आता कधी सिटिंग अरेंजमेंटमध्ये बसताना आपण सगळ्यांचे तोंड उत्तरेकडे मानायचे मानायचे, ओके, त्यामुळे डावा बाजू ही येणार, आपली डावी बाजू त्यांची डावी बाजू. ए जे बाकाच्या डाव्या टोकाला आणि यस बाकाच्या उजव्या टोकाला दुसऱ्या स्थानी, ओके, यस उजव्या टोकाला दुसऱ्या स्थानी, म्हणजे यस इथं असेल, यसच्या इकडे कोणीतरी असणार आहे, ओके. तर मित्रांनो यस आणि जी एकमेकांच्या बाजूला आहेत, कदाचित जी येऊ शकेल, ओके, थोडंसं वेट करूयात आपण. नेक्स्ट, व्ही ही व्यक्ती ए एनच्या उजवीकडे, ए एनच्या उजवीकडे व्ही आहे, म्हणजे हे अरेंजमेंट चुकली आपली. ए एनच्या उजवीकडे व्ही आहे, ए एन व्ही, राईट, ए एनच्या उजवीकडे. आणि ए जेच्या उजवीकडे, ए जेच्या उजवीकडे ए एन, ए जेच्या उजवीकडे ए एन आणि नंतर इथं व्ही असा आला आपल्याला, ओके. व्ही एन एस सोबतीने बसले आहेत, व्ही एन एस सोबतीने, म्हणजे एस इथं असला पाहिजे, राहिला पुराणू एकच फक्त, तो कोण? जी, ओके, जी इथं येतो, करेक्ट. पुढं, जर जी आणि व्ही यांनी यांच्या जागाची अदलाबदल केली, यांची जागाची अदलाबदल होणार आहे, जागाची अदलाबदल करून घेऊया. व्ही आणि जी, या ठिकाणी जी आला, ओके, आणि या ठिकाणी व्ही आला, म्हणजे नवीन अरेंजमेंट कशी असेल? सर ए जे, ए एन, जी, एस आणि व्ही ही अरेंजमेंट आहे. त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहीत नसल्याने स्थान निश्चित करता येते, काहीच फरक पडत नाही, तोंड कोणत्याही दिशेला असले तरी चालू शकतात, ओके. म्हणजे सत्य नसलेले विधान ऑब्विसली हेच येईल, ठीक आहे. पुढचं विधान वाचल्याशिवाय आपण उत्तर टिक नाही करायचं. जी मधल्या स्थानावर आहे, ऑब्विसली जी मधल्या स्थानावर आहे. व्ही टोकाच्या स्थानावर आहे, 100% टोकाच्या स्थानावर आहे. ए एन दोनपैकी एका टोकापासून दुसऱ्या स्थानी, ए एन दोनपैकी एका टोका दुसऱ्या स्थानी, हे तिन्ही विधानं, तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, याचा अर्थ पहिलं स्टेटमेंट चूक आहे, ओके. म्हणजे हे उत्तर असलं पाहिजे आपलं, ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा, हे एक सिम्पल फॉर्मॅट मधला प्रश्न आहे. 10 माणसे, 2 तास, याप्रमाणे 5 दिवस, ओके. तुम्हाला माहित आहे सगळं, हा पर्याय सॉल्व्ह करताना 10 माणसे, 2 तास आणि 5 दिवस, ओके. नवीन गुणले नवीन, जुने गुणले जुने, तेच काम, सेम काम आहे, वर्क चेंज नाही होत आहे. 2 माणसे, 5 तास, किती दिवस, डी किती, असा प्रश्न आहे. हा 5 आणि 2 इकडं पाठवून द्या, म्हणजे हे 2 कटला, हा 2 कटला, 5 कटला, 5 कटला, दिवस आपल्याला मिळून गेले किती, 10, राईट. चलो इथं आणखीन एक स्टेटमेंट, पुढं 5 विधाने, ओके, 5 विधाने आणि नंतर 3 विधाने, हो, पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने जुळवलेत. तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय, युक्तिवाद यथार्थ ठरण्यासाठी जुळणीतलं 3रं विधान हे आधीच्या 2 विधानांवर निष्कर्ष पाहिजे. मग पहिलं 3रं विधान टार्गेट करा, 3रं विधान हे या दोघांचं काय असलं पाहिजे, निष्कर्ष पाहिजे. चला बी काय म्हणतोय, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृहवायूंचा विसर्ग करते, उत्सर्ग करते, राईट. ई विधान, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे, बरोबर, ओके. पण पोरांनो ह्याच निष्कर्ष हा निघतोय, ओके, निष्कर्ष बीचा निष्कर्ष ही निघतोय, तरी सी वाचा, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत, नाही. बी एन सीचा ही निष्कर्ष आला असता पण हे चूक, ओके. चला ई निष्कर्ष, वाहनाची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. सी काय म्हणतोय, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत, राईट. वाहनाची हे मला आन्सर योग्य वाटते, ओके. ह्या 3 क्वेश्चन जे आहेत ना मित्रांनो, याच्यातले काही आयोगाचे प्रश्न सुद्धा चेंज होऊ शकतात, ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन, मी पुढे जात नाही आहे. हा एक सिम्पल क्वेश्चन होता मित्रांनो, 32, 33, राईट, 37, त्याच्यानंतर 46, 62, अशा पद्धतीने. ह्याच्यात 1चा गॅप, याच्यामध्ये मित्रांनो 4चा गॅप, म्हणजे वर्ग संख्येचा गॅप आहे, 1चा वर्ग, 2चा वर्ग, पुन्हा हे 9चा गॅप आहे. हा या ठिकाणी 6 गेले, 6 गेले मित्रांनो 4, हा झाला, नाही सॉरी, 12 गेले 6,
हा झाला 1, 6 मधून 5 गेले 16 गॅप आणि 25 गॅप असेल. ओके 62 अधिक 25 किती येतं चेक करा, 7 आणि हे 6, 2, 8 87 आन्सर येतात अपेक्षित आहे. ओके अपेक्षित म्हणण्यापेक्षा 100% 87. नेक्स्ट, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष, म्हणजे तिघांचं वय किती सर, 180 असलं पाहिजे. ओके व्यक्तीची सरासरी मी आता इथं एक्सप्लेन करत नाही, बस म्हणजे शिकवणार नाही, उत्तर सांगणार आहे जास्त. तिघांचं वय 180 असलं पाहिजे. गुणोत्तर 2 आस 3 आस 4 म्हणजेच किती सर, 2 अधिक 3 5 आणि 4 9. ओके गुणोत्तराची बेरीज 9 × 2 = 18 ह्याचं हे किती आलं, सिम्प्लिफिकेशन आलं थोडक्यात 20. ओके 20 आलं. सर्वात तरुण 2 गुणोत्तराचं आहे, म्हणजे सर्वात तरुणचं वय 20 × 2, उत्तर आलं 40. ओके 20 × 2 = 40 आन्सर आला. त्याच्यानंतर यांनी म्हणले सर्वात वयस्कर व्यक्ती, सर्वात वयस्कर 4 गुणोत्तर आहे, त्या 4 प्रमाण आहे, 20 × 4 मित्रांनो 80 आलं. ओके यांनी म्हणले वयातला फरक, 80 आणि 40 फरक आहे मित्रांनो 40 वर्ष. ओके रस्त्यावर विक्रेत्याने एके दिवशी त्याच्याकडील बाहुल्याच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या, ह्या सरळ सरळ ऑप्शन होऊन जा. ओके एके दिवशी तिच्याकडील बाहुलीच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या, डन. सपोज तिच्याकडे 100 बाहुल्या. ओके सुरुवातीला बाहुल्याची संख्या म्हणले 100 बाहुल्यात असं गृहीत धरा. 100 च्या निम्म किती सर, 100 च्या निम्म 50, 50 हून 2 बाहुल्या जास्त विकल्या म्हणजे किती सर, 52 बाहुल्या विकल्या. आता किती राहिल्या त्याच्याकडे, 48 बाहुल्या राहिल्या. ओके त्याने काय म्हणले, दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या कमी, ह्याचं निम्म करा, 48 निम्म मित्रांनो 24 हे निम्म. ओके निम्म्याहून 2 बाहुल्या कमी विकल्या म्हणजे त्याने विकल्या किती बाहुल्या, 22 बाहुल्या. ओके 22 बाहुल्या, 48 मधून 22 मायनस करा. ओके 8 मधून 2 गेले 6 आणि 4 मधून 2 गेले 2, 26 बाहुल्या. ओके तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक आहेत, म्हणजे 100% तिच्याकडे सुरुवातीला 100 बाहुल्या होत्या. ओके पेपर इझी होता हे मी तुम्हाला स्पष्ट सांगेन. 2 संख्यांची गुणोत्तर 3 आणि 4 प्रमाणात आहे. वर्गांची बेरीज 400 म्हणजे मित्रांनो 400. ओके वर्ग 3 एक्सचा वर्ग घ्या, 3 एक्सचा वर्ग अधिक कंस करावा लागेल आणि 4 एक्सचा वर्ग राईट, 9 एक्सचा वर्ग अधिक 25 एक्सचा वर्ग बरोबर 400 राईट. 4 चा वर्ग 16, 9 एक्सचा वर्ग अधिक 16 एक्सचा वर्ग म्हणजेच एक्स वर्ग बरोबर किती येणार, 9 आणि 16 25, 400 भागिले 25 हे आलं पोरांनो 25 × 25 उरले किती, 15 × 25 = 150, एक्स स्क्वेअर आला 16 म्हणजेच एक्स किती येणार, 4 येणार. ओके त्यांनी म्हणले त्या संख्या एक्स 4 आल्या म्हणजे 3 × 4 = 12 आणि 4 × 16, 12 आणि 16 आन्सर अपेक्षित आहे. ओके नीट पहा एकदा, एक्सचा स्क्वेअर 16 आहे, एक्स आला 4 व्हॅल्यू जर 3x मध्ये पुट केली आपण, 3 × 12 आणि 4 × 16 आपल्याला 12 आणि 16 आन्सर भेटतं. नेहाचा पगार 10% कमी गेला, म्हणजे 100 होता किती झाला पोरांनो, 90 झाला. नंतर तेजीमुळे 30% वाढवला, 90 च्या 30% किती सर, 9 × 3 = 27 117 झाला. ओके 117 झाला. मूळच्या पगारात किती टक्के वाढ, मूळच्या पगारात मित्रांनो 17% वाढ फिनिश. ओके नेक्स्ट क्वेश्चन, सोपा प्रश्न होता या पेपर. पूर्वेकडे 10 किमी चालत गेला, 10 किमी वळून दक्षिणेकडे 2 किमी, दक्षिणेकडे 2 किमी. ओके पुन्हा पूर्वेकडे 2 किमी, पुन्हा पूर्वेकडे 2 किमी, त्यानंतर उत्तरेकडे 7 किमी, उत्तरेकडे 7 किमी. ओके पूर्ण एक गोष्ट लक्षात येते आपल्याला. ओके या ठिकाणी हे असं जर लंब टाकला, हे टोटल 7 होतं, वरती फक्त राहिलं 5 आणि हे खाली 2 राहतं आणि हे 10 होतं आणि हे गॅप ह्याचा 2, हे 12 आणि हे 5 म्हणल्यावर कर्ण किती येतो, 13 येतो, है ना. ह्या प्रश्नाला ओरतोंडी सोडवतात. एक रक्कम 10% 10% दराने 2 वर्षासाठी ठेवली, सरळ व्याज चक्रवाढ व्याजातला फरक आहे 7.5, 7.5 फरक आहे दोघातला. ओके माझ्या बॉक्समध्ये इझिली गेला आन्सर. ओके 7.5 म्हणजे त्याचं सिम्पल इंटरेस्ट पहिल्या वर्षाचा 7,500 झाला, 7,500 कशाच्या 10% तर 75,000च्या. ओके या पद्धतीने 75,000 हे गणित थोडंसं चांगलं आहे. ओके सपोज ह्याला ए घेतलं, हे बी घेतलं, परत हे ए आणि हा सी आला, हे बी आणि हे सी आला बरोबर. याला जर सॉल्व केलं बी पोरानो, खाली आपल्याला मिळणार किती बघा, ए बी सी जर सपोज काढला आपण. ओके वर हे मी काय करतो, मी त्या 1 / AB + 1 / BC - 1 / AC करतोय. ओके आता ह्याच्यातला का सॉल्व करताना
ह्याला मल्टीप्लाय पहिल्याला मल्टीप्लाय सी करावं लागेल है ना, दुसऱ्याला ए करावं लागेल, म्हणजे सी प्लस ए मायनस ए बी, ओके मायनस काय करावं लागेल बी करावं लागेल, पॉईंट क्लियर. आता सीची व्हॅल्यू किती आहे सर याच्यामध्ये, सीची व्हॅल्यू आहे सर 264, नीट बघा 264. ए ची व्हॅल्यू किती आहे सर, एक सेकंड, ए बी ए सी आहे मित्रांनो, एक एक छेद ए बी ए सी, ओके आणि हे बी सी आहे, ओके म्हणजे इथं आला इथं बी आला, म्हणजे सी अधिक बी अधिक बी मायनस ए, राईट. सी ची व्हॅल्यू किती आहे सर 264, बी ची व्हॅल्यू किती आहे 592, दोघांची ॲडिशन केली 6 5 8 856, सी अधिक बी 856 मायनस ए ची व्हॅल्यू किती आहे 856, राईट. दोघांची किती येणार उत्तर, झिरो येणार, झिरो आणि हे ए बी सीचा गुणाकार कशाने भागा, ए बी झिरोला, उत्तर शून्य येणार आपलं, म्हणजे याचं उत्तर आहे शून्य, ओके. एकंदरीत 100 प्रश्नाची उत्तर दिली आहेत मी, पेपर सोपा होता, सोपा म्हणण्यापेक्षा इझी, आता काय म्हणू त्याला, सोपा आणि मीडियम याच्यामधला गृहीत धरा, तर बऱ्याच पोरांनी आउट ऑफ मारले असतील, राईट. चलो भेटत असेच महत्त्वाच्या एक्सप्रेशनमध्ये आणि महत्त्वाच्या टॉपिक्स आहे. थँक्यू, बाय.